मित्रहो नमस्कार, मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल अष्टपैलूमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण मराठी भाषा संवर्धन या पैलूशी निगडीत असलेला सूक्ष्म फरक या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, बोर्डवरती तुम्ही बघू शकता की आमंत्रण आणि निमंत्रण असे दोन शब्द लिहिलेले आहेत. मराठी भाषेतील अतिशय जवळचे वाटणारे हे दोन शब्द आहेत, सारखेच वाटणारे शब्द आहेत, मात्र यांच्यामध्ये एक सूक्ष्म असा फरक आहे, छोटासा फरक आहे. तर तो फरक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आमंत्रण आणि निमंत्रण, समजा एखाद्या व्यक्तीला आपण एखादा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या व्यक्तीला आपल्याला त्या कार्यक्रमासाठी बोलवायचं असेल, तर सामान्यपणे आमंत्रण आणि निमंत्रण या दोन संज्ञा वापरल्या जातात. मात्र आमंत्रण कधी दिलं जातं आणि निमंत्रण कधी दिलं जातं, तर एखादं लग्न आहे, एखाद्या लग्नासाठी आपल्याला इन्व्हाईट केलं, आपल्याला बोलवलं, तर ते असतं आमंत्रण. म्हणजे आपण लग्नाला गेलो काय आणि नाही गेलो काय, ते लग्न तर होणारच, त्यावेळेस ते असतं आमंत्रण. मात्र एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं आहे तर ते असतं निमंत्रण. तुम्ही गेल्याशिवाय तो कार्यक्रम होऊच शकत नाही म्हणून ते असतं निमंत्रण. तर आमंत्रण आणि निमंत्रण यामध्ये अशा प्रकारचा मूलभूत फरक आहे की आमंत्रणासाठी गेलंच पाहिजे असं काही नाही, मात्र निमंत्रण हा तुम्ही गेल्याशिवाय कार्यक्रम होणार नाही म्हणून ते असतं निमंत्रण. तर अशा प्रकारे आमंत्रण आणि निमंत्रण या दोन शब्दांमध्ये मूलभूत असा छोटासा फरक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा, आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.